सोलापूरचा सराईत गुन्हेगार रेवन बनगर याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात येऊन त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. अभिजित किसन उर्फ रेवण बंडगर हा गेल्या अनेक वर्षांपासून अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी क्रांतीनगर, आमराई, वायचौक, हब्बू वस्ती, जुना देगाव नाका, न्यू लक्ष्मी चाळ, पावन गणपती, बल्लार चाळ, दमाणीनगर, शेटे वस्ती, देशमुख पाटील वस्ती, मरियाई चौक या परिसरात व्यापारी आणि सामान्य नागरिकांना दहशत भीती घालून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आला आहे. घातक शस्त्रानिशी फिरून मारहाण करणं, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणं, खंडणी मागणं, खुनाचा प्रयत्न करणं, जबरी चोरी, घातक शस्त्रानं मारहाण करणं, बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणं यासारखे गंभीर गुन्हे तो करत आहे. त्याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्यांनी आपली गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली, त्यामुळं पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी त्याला MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात केली. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र सिंग बायस, MPDA पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली.